नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडचे शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघण्याने आधात लाईक करायला विसरून जाताय तर आत्ताच लाईक करून घ्या। तर मित्रांनो, कोथिंबीरचं एका शेतकऱ्याला 4 एकरात 12,51,000 रुपयाची कोथिंबीर झाली ह्याचा मेसेज व्हायरल होत आहे सध्या। 4-5 दिवस झालं सारखा व्हॉट्सअपवर येतोय, फेसबुकवर, सोशल मीडियावर भरपूर हे जे चर्चा पण आहे, फोटो वगैरे जोडून टाकले जात आहेत, पैशाचे वगैरे असे तसे। पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही जर आता कोथिंबीरचे पैसे भरपूर होतात म्हणून जर लागवड करायचा विचार जर करत असाल तर मोठ्या प्रमाणावर अजिबात करू नका, कारण 45 दिवसानं अशी परिस्थिती निर्माण होईल मित्रांनो, जनावरांना सुद्धा काढून नेऊन त्यांच्या पुढे टाकायचं म्हणलं तर परवडणार नाही, इतकी परिस्थिती बेकार होईल। त्याच्यामुळं जर तुम्ही लावायचा विचार जर करत असाल तर थोड्या क्षेत्रावर करा, मोठ्या प्रमाणात अजिबात करू नका। हा मेसेज भरपूर व्हायरल झालेला आहे, त्याच्यामुळं भरपूर हे लागवड होणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळं कोथिंबीर लावत असताना विचारपूर्वक करून तुम्ही स्वतः विक्री करायची सुद्धा तयारी तुम्हाला त्यामध्ये ठेवावं लागेल जर लावणार असाल तर। तर हे मोठी समस्या निर्माण होणारच आहे 45 दिवसानंतर। त्याच्यामुळं हा संदेश आपण सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोचवाल ही अपेक्षा आहे माझी, कारण भरपूर जर लागवड करणार आहेत आता, त्याच्यामुळं विनंती आहे हा तुम्ही लागवड जरूर करा परंतु थोड्या प्रमाणात करा, मार्केटमध्ये दर हे टिकून राहतील, शेतकऱ्यांचा फायदा होईल अशा पद्धतीनंच करा। जास्त मोठ्या प्रमाणात किंवा मोठे दर पुढे मिळतील ह्या अपेक्षेनं लावू नका, मार्केटचा अभ्यास थोडा करा, आपल्याला गावोगावी आसपास विक्री करता येईल अशा हिशोबात थोड्याफार प्रमाणात करा, जरूर लागवड करा, मोठ्या प्रमाणावर तर मी अजिबात करू नका म्हणतोय। तर हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा। धन्यवाद।